संपूर्ण देशभरात गेल्या पावणे दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे विशेष म्हणजे तर कोल्हापूर सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पाचशे चौदा ऍक्टिव्ह रुग्ण आहेत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असली तरी प्रशासन फारसं अलर्ट झालेलं नाही कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जे काही प्रयत्न झाले त्या तुलनेत सध्या प्रशासकीय पातळीवर निवांतपणा दिसतोय सध्या तरी सी पी आर आणि महापालिकेचं आयसोलेशन हॉस्पिटल सोडलं तर इतर कोणत्याही शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय नाही प्रशासन केवळ लसीकरणावर भर देताय, आहे पण उपचाराच्या सुविधा निर्माण करण्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे भारतात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचा अंदाज आहे देशभरात दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत तर महाराष्ट्रात हाच आकडा पंचवीस हजार पर्यंत आहे गेल्या दीड महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या संथ गतीनं वाढू लागली आहे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सरासरी चाळीसच्या घरात होती पण आता कोरोना रुग्ण संख्या वर गेली आहे तर उपचार घेणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता पाचशेच्या पुढे आहे अशा परिस्थितीत जर पुन्हा पुढील दोन महिन्यात कोरोना रुग्ण वाढले तर प्रशासनाला पुन्हा धावपळ करावी लागणार आहे वास्तविक गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं वेळी जागा होणं आवश्यक आहे सध्या सीपीआर मध्ये कोरोना रुग्णांसाठी दोनशे बेड उपलब्ध आहेत तर महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये पंच्याहत्तर कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय आहे रुग्णसंख्या वाढत असतानाही उपजिल्हा रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य के केंद्रांमध्ये अजूनही कोरोनावर उपचाराची सोय केलेली नाही महापालिकेच्या रुग्णालयात तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतच नाही जिल्हा प्रशासनानं सध्या केवळ लसीकरणावर भर दिलाय त्यामुळं गेली तर ऑक्सिजनची सुविधा नव्यानं करावी लागणार आहे कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही प्रशासन उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यासाठी उदासीन असल्याचं चित्र आहे बी साठी कॅमेरामन सुनील सह विजय कुंभार